एमआयडीसी फेज टू मध्ये हा बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे डोंबिवलीपुरती हादरून गेली आहे. डोंबिवली पूर्वेकडच्या या एमआयडीसी परिसरात ही कंपनी होती. ही दृश्य आपण पाहू शकताय. धुराचे लोट आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया. स्थानिक नगरसेविका सुनीता पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. सुनीता पाटील, सांगाल नेमकं आता सध्या तिथे कसं वातावरण आहे? लोकांच्या मनात अजून भीती आहे का? किती नुकसान झालंय तिथे? इथे 100 लोकांना आता हॉस्पिटलला घेऊन गेले. 267 ला आग लागलेली आहे. स्फोट झालेला जोरात, इतका जोराचा भीषण स्फोट आहे की आजूबाजूच्या सगळ्या बिल्डिंगच्या खाता अगदी डावडीपर्यंत डोंबिवली वेस्टची पण सगळी भांडी वगैरे पडण्याचे फोन आले. डावडी मानपाडा पूर्ण म्हणजे इतकी दहशत आहे लोकांमध्ये की अगदी लोक अजूनही आजूबाजूचे लोक परिसरातल्या लोकांमध्ये एवढी भीती आहे की त्यांचा म्हणजे इथे आता आम्ही इथेच आहे पण त्या लोकांचे जे चेहऱ्यावरचे हावभाव बघून इतकं भेदवलेले आहेत लोक की भयानक प्रकार आहे हा. अजून या धक्क्यातनं नागरिक सावरत नाहीयेत. या ठिकाणी मदत कार्य कसं सुरू आहे? अग्निशमन दल त्याचबरोबर कोणकोणत्या चालू आहे? पोलीस वगैरे सगळे आले वेळेत आणि आता मी हॉस्पिटललाच चाललेली आहे. एम्स मध्ये आयकॉन मध्ये नेलेले आहे त्याच्यामुळे मी आता तिथेच जाते. आता इथे आहे कंपनीच्या इथे 2 गाड्या आलेल्या आहेत ह्याच्या पण केमिकल असल्यामुळे केमिकलला आग असल्यामुळे ते आता आतमध्ये जाऊ देत नाहीयेत आम्हाला. त्याच्यामुळे मी जवळच कंपनीच्या उभी आहे बाहेर. आता हॉस्पिटलला जाऊन तिकडची कंडिशन बघून येते. सुनीताजी, नेमकी कोणती कंपनी आहे? कोणत्या कंपनीचा स्फोट झाला? W66. अच्छा, आणि या जी ज्या कंपनीत स्फोट झाला तिथे किती कामगार काम करत होते हे काही कळू शकले का? अजून समजलेलं नाहीये पण 101 लोकांना बाहेर काढलंय. तिथपर्यंत जाऊ देत नाही त्याच्यामुळे काय नेमकं माहिती नाही देऊ शकणार पण अँबुलन्सने नेणं चालू आहे. मी आता हॉस्पिटलला जाते जेव्हा हॉस्पिटलला ठीक. फक्त एक शेवटचा प्रश्न, आजूबाजूच्या परिसरातल्या इमारतींना काही धोका निर्माण झालाय का या स्फोटामुळे? खूप 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 सगळ्या काचा. इथे अभिनव स्कूल आहे, एकही काच नाहीये शिल्लक. त्या ह्याला एक बिल्डिंगीने म्हणजे अगदी अक्षरशः काचा फुटून सगळं खाली पडलेले आहेत. पूर्ण दावडी सोनारपाडा ते भीषण स्फोट होता. वेस्टून लोकांचे फोन आले की त्यांची भाजी बिंदू पडली. एवढा भयानक स्फोट आहे हा. ठीक, धन्यवाद आमच्याशी बोलला त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.